नमस्कार मी विकास झाडे राष्ट्र महाराष्ट्र मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे देशात पाच राज्यांच्या निवडणूक आहेत आणि सगळ्यांचं लक्ष त्याकडे लागलेलं ला आहे विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे ते यासाठी की उत्तर प्रदेश ज्यांचं सरकार येईल त्याची छाप पुढच्या लोकसभेमध्ये पडेल कारण की त्याला मिनी लोकसभाच म्हटलं जातं चारशे तीन जागांचं हे राज्य आहे आणि उत्तर प्रदेशातला जर इतिहास बघितला आपण तर तिथे सातत्याने आलटून पालटून सरकार आलेले कोणाचं सरकार सलग आलेलं नाही आणि आज तुमच्या पुढे येताना आनंद यासाठी होतोय की उत्तर प्रदेशातील नेमकी स्थिती काय आहे राष्ट्र महाराष्ट्राचे संपादक दिल्लीतील दबंग आदरणीय अशोक भाऊ वानखेडे हे गेला महिनाभर उत्तर प्रदेशात फिरत आहे आणि त्यांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला सगळ्यांना ते भेटलेत काय चित्र आहे काय नाही आणि भाऊंना ऐकण्याची आणि वास्तव काय आहे तिथलं ते ऐकण्याची आखो देखा हाल पहायची सगळ्यांना उत्कुं लागली सगळे त्याकडे लक्ष देऊन आहेत की काय होणार योगीच सरकार जर आलेलं नाही तर मग पुढे मोदींचं कसं मग अ दोन हजार चोवीस मध्ये मोदी बदलणार काय भाऊ तुमच्याच कडून ऐकतोय आता उत्तर प्रदेश हे राज्य खूप मोठं आहे पण आता आपण त्यातला एक एक भाग जर घेत गेलो तर तुम्ही बोला लोकांना ऐकायचं आहे की नेमकं उत्तर प्रदेशात यावेळेस कोणाचा झेंडा फडकणार धन्यवाद विकास आ, उत्तर प्रदेश पंजाब गोवा आ, उत्तराखंड आणि मणिपूर अशा पाच राज्यांमध्ये निवडणुका घोषित गोश, झाल्या उत्तराखंड हा उत्तर प्रदेशचा भाग होता तो आता वेगळा झालेला आहे पण एक छोटं राज्य आहे ते सत्तर हाऊस सत्तरचा हाऊस म्हणजे सत्तर सीटचं विधानसभा आहे त्यानंतर पंजाब येतं ते थोडंसं मोठं राज्य आहे ते ट्रॅडिशनली अकाली दल आणि काँग्रेस यांच्यात लढत आहे उत्तराखंडमध्ये बीजेपी काँग्रेस आहे गोव्यामध्ये काँग्रेस पुन्हा बीजेपी समोर समोर आम आदमी पार्टीनी सगळ्यात जवळजवळ पंजाब पासून तर सगळ्याच राज्यांमध्ये आम आदमी पार्टीने आपले पाय पसरवलेले आहेत किंवा प्रयत्न करतायत परंतु उत्तर प्रदेशाचं सगळ्यांचं लक्ष उत्तर प्रदेशकडे आहे कारण उत्तर प्रदेशातनं ब्याऐंशी लोकसभा सीट्स असतात आणि उत्तर प्रदेशातनच रस्ता दिल्लीच्या तख्तावर जातो दिल्लीचं सिंहासन जे आहे त्याचा रस्ता उत्तर प्रदेशकडनं जातो असं आपण नेहमी पाहत आलेलो आहे म्हणजे युपीए मध्ये सुद्धा जरी उत्तर प्रदेशमध्ये सरकार नसली किंवा त्यांचे आमदार जरी कमी असले जेव्हा जेव्हा युपीए सत्तेत आली तेव्हा उत्तर प्रदेशमधनं त्यांच्याकडे बरेच म्हणजे जवळजवळ वीस बावीस अशा सीट्स होत्या त्यामुळे उत्तर प्रदेश एक असा एक बल्क सीट देणारा प्रदेश आहे आणि भारतीय जनता पार्टीची पूर्ण दामोदमार तिथे आहे पूर्ण त्यांची डिपेंडन्सी ज्याला आपण उत्तर प्रदेशावर आहे कारण पहिल्या दोन हजार चौदा मध्ये जवळजवळ त्यांनी ऐंशी सीट घेतल्या त्यानंतर मग बहात्तर सीटवरती आले दुसऱ्या दोन हजार एकोणीस मध्ये पण सत्तर बहात्तर सीट देणारा असला कुठलाही प्रदेश नाही त्यानंतर जो सर्वात मोठा जो दुसरा प्रदेश आहे तो आपला महाराष्ट्र आहे आणि त्यानंतर मग बंगाल बिहार आणि त्यानंतर मग बाकीचे राज्य येतात उत्तर प्रदेशातलं जर आता पहिलं पहिल्या फेज किंवा पहिल्या दोन फेजमध्ये म्हणजे उत्तर प्रदेश जर तसं पाहिलं आपण तर उत्तर प्रदेश पूर्वांचल अं पश्चिमी उत्तर प्रदेश पूर्वी उत्तर प्रदेश सेंट्रल उत्तर प्रदेश त्याला आपण अवधे म्हणू शकतो आणि मग एक बुंदेलखंड हा त्याचा एरिया मोठ्या मोठ्या दृष्टीने जर आपण उत्तर प्रदेशच्या अशा विभागणी केली तर सर्वात पहिला जो फेज आहे पहिले दोन फेज आहेत त्या दोन फेज मध्ये पश्चिमी उत्तर प्रदेश हा एक क्षेत्र आलेला आहे आणि पश्चिमी उत्तर प्रदेश जर आपण पाहिलं तर ते जवळजवळ रोहिलखंड आणि पश्चिमी उत्तर प्रदेश याला मिळून जर आपण आता पश्चिमी उत्तर प्रदेश जेव्हा आपण टोटल करतो किंवा त्याची जी आखणी करतो किंवा त्याचं जे विश्लेषण करताना रोयलखंड हा आता छोटा एक वेगळा प्रदेश न मानता त्यालाच भाग मानतो पश्चिमी उत्तर प्रदेशचा तर जवळजवळ एकशे चौपन्न सीट्स विधानसभाच्या तिथे येतात टोटल वन फोर्थ सीट जवळजवळ वन फोर्थपेक्षाही जास्त कारण चारशे तीनचा हाऊस जर आपण धरलं तर एकशे एकशे चौपन्न सीट्स या पश्चिमी उत्तर प्रदेशमधनं आहेत आणि जवळजवळ मागचं जर आपण निकाल पाहिला तर एकशे पंधरा सीट एकशे चौपन्न मधल्या भारतीय जनता पार्टीकडे होत्या अठ्ठावीस सीट समाजवादीकडे होत्या आठ बी एस होत्या आणि तीन अन्य पार्ट्यांकडे होत्या म्हणजे भारतीय जनता पार्टीला जो जो दोनशे दो तीनशे पंचवीस ज्या सीट मिळाल्या त्यात केवढा मोठा एकशे पंधरा सीटचा जो बल्क शेअर होता तो पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये होता आता पश्चिम प्रदेशमध्ये पाहिलं तर आपण सहारणपूर वरनं जर खालपर्यंत आलं तर सहारणपूर मुझफ्फरपूर मिरठ गाझियाबाद म्हणजे तो दिल्लीला लागणारा प्रदेश मुझफ्फरपूर आणि सारणपूर या हरणाला लागतात ला 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 मग तिघल्या साईडला जर आपण गेलो तर बिजनोर आहे तो उत्तराखंडला लागून आहे मग ज्योतिबाबाई फुले नगर आहे मुरादाबाद रामपूर अ बरेली पिलीभीत म्हणजे आडव जर पाहिलं तर गौतम बुद्ध नगरपासून तर पिलीभीत पर्यंत म्हणजे दिल्लीला लागलेला तो गाझियाबाद आणि किंवा नोएडा जर म्हटलं इथपासून तर पिलीभीत पर्यंत आणि उभं जर घेतलं आपण तर सहारणपूर मुझफ्फरपूर मिरठ ज्योतिबाबाई नगर बुलंदशहर अलीगड मथुरा आग्रा फिरोजाबाद मणिपूर मधात इटावा बदायू याचा हा फार मोठा बेल्ट आहे हा शुगर बेल्ट आहे याला जॅटलँड सुद्धा म्हणतात याला मुस्लिम बहुल क्षेत्र सुद्धा म्हणतात त्यामुळे सगळ्याच राजकीय दलाची इथे मारामारी आहे आता याला जॅटलँड याच्यासाठी म्हणतात की जॅट हा बेसिकली ऍग्रिकल्चरियन कम्युनिटी आहे ही, ही। आणि ही जर तुम्हाला जॅटलँड जर जॅटवर जर बोलायचं झालं तर तो जॅट जो आहे तो पश्चिमी उत्तर प्रदेश पासून सुरू होतो आणि मग त्यानंतर तो, तो इकडे दिल्ली दिल्ली नंतर मग तो राजस्थान आणि वर हरियाणा आणि पंजाब आणि पाकिस्तान मधला पंजाब हा सगळा जॅट बिल्ड म्हणून त्याला ओळखलं जातं आणि हे ऍग्रीकल्चर करणारी लोक आहेत जशी आपल्याकडे कुणबी लोक असतात किंवा आपल्याकडे भंडारी समाजाची जी लोक आहेत जी कोकणामध्ये शेती करतात त्या लोकांना जर आपण म्हटलं तर किंवा विदर्भातले कुणबी जर म्हटलं तर त्यांची आणि जाट लोकांची किंवा पाटीदार पटेल यांच्यासोबत जर आपण बरोबरी केली तर एक सांगण्याच्या दृष्टीने तुलनेच्या दृष्टीने परंतु इथे सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे इथे एक मुस्लिम एक बहुल क्षेत्रात म्हणजे पूर्ण जर या क्षेत्रात जर तुम्ही मुसलमानांचे जर हे पाहिलं राजकारण पाहिलं तर या याच्यामध्ये जवळजवळ आठ जिल्हे असे आहेत जिथे चाळीस प्रतिशत पेक्षा जास्त मुसलमानांची लोकसंख्या आहे म्हणजे ते डिसाइडिंग फॅक्टर आहेत पाच जिल्हे असे आहेत जिथे तीस ते चाळीस प्रतिशत परसेंटेजनी मुसलमान आहेत आणि बारा जिल्हे तिथे आहेत तिथे वीस ते तीस टक्के मुसलमान आहेत त्यामुळे मुसलमानांचा एक गठ्ठा मतदान होणं हे फार डिसाइडिंग फॅक्टर आहे आणि मग त्यांच्या त्याच्या समोर जे आहे तो हिंदू एक मतदाता जर कोणाला म्हटलं चाळीस पर्सेंट तिकडे आहे मग साठ पर्सेंट हिंदू आहे पण मग तो हिंदू डिव्हायडेड आहे तो हिंदू ब्राह्मण जाट ठाकूर दलित अतिदलित ओबीसी अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तो सांभाळत आलेला आहे जाट कम्युनिटीची खासियत अशी आहे की तुम्हाला मुसलमानांमध्ये जाट सापडतात सरदारांमध्ये जाट सापडतात हिंदूंमध्ये जाट सापडतात त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जाट आणि मुसलमान हे एकत्र एक असायचे आणि तेच कारण होत की अं चौधरी चरण सिंग पासून तिथे जाट नेत्यांचा एक धबधबा होता आणि तो धबधबा नेहमी कायम असायचा कारण मुसलमान जाट मुसलमान आणि हिंदू हिंदू जाट हे सगळे एकत्रच वावरायचे आणि त्यांना एक गठ्ठा मतदान झाल्यामुळे या लोकांची तिथे मोनपली असल्यासारखं असायचं परंतु दोन हजार तेरामध्ये जे दंगे झाले तिथे तर दोन हजार तेराच्या मुजफ्फरपुरपूरच्या दंग्यापासून तिथे इतकं पोलरायझेशन झालं म्हणजे सगळे जाट आणि मुसलमान हे वेगळे झाले मुसलमान वेगळे पडले आणि सगळे दलित ओबीसी अतिदलित सवर्ण ब्राह्मण ठाकूर कायस्त हे जाट हे गुज्जर ही सगळी कम्युनिटी हिंदूच्या अ एका बुकेमध्ये आली आणि भारतीय जनता पार्टीनी त्यानंतर दोन हजार तेरा नंतर दोन हजार चौदाचं इलेक्शन असो दोन हजार सतराचं इलेक्शन असो दोन हजार एकोणवीसच्या निवडणुका असो या तिन्ही निवडणुकांमध्ये पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये बल्कमध्ये त्यांना समर्थन मिळत गेलं आणि मग ते लोकसभा असो या विधानसभा असो दोन्ही लोकसभा आणि विधानसभेमध्ये या पश्चिमी उत्तर प्रदेशने भरभरून दिलं बीजेपीला त्यामुळे हे बीजेपीचा हा फार मोठा एक गड झालेला आहे आणि बीजेपीची पूर्ण त्या विजयाची जी मूर्तमेढ आहे ती इथे रोवलेली आहे त्यामुळे कैलानामधलं पलायन असो या मुझफ्फरपूरचे दंगे असो त्याच्या गोष्टी सारख्या होतात परंतु मग झालं काय मागच्या वेळेला चारशे तीन पंच तीनशे पंचवीस जेव्हा सीट्स मिळाल्या तेव्हा तीनशे पंचवीस सीट्स मिळाल्यानंतर जे मुख्यमंत्री पद ज्यांना देण्यात आलं योगी आदित्यनाथ त्यांचं कुठेही मुख्यमंत्री पदावर नाव नव्हतं ना त्यांना विधानसभा निवडणूक लढ लढायला दिली नाही म्हणजे ते विधानसभेची उमेदवारी नव्हते कारण ते खासदार होते आणि त्यांच्या हिंदू वाहिनी नावाची जी त्यांनी संघटना पॅनल उभी केली होती त्या संघटनेच्या कुठल्याही नेत्याला तिकीट दिलं नाही त्यांनी त्यांना इंडिपेंडंट उभं केलं तर संघाने इंटरव्हेन करून त्यांना ते वापस केले त्यानंतर ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मुख्यमंत्री पदावर येताच तिथे एक ठाकूरवाद सुरू झाला हे उत्तर प्रदेशचं दुर्भाग्य आहे जेव्हा मायावती येते तेव्हा जाटव कम्युनिटी ज्या कम्युनिटीची मायावती आहे त्या कम्युनिटीचे सगळे पोलीस स्टेशन ठाणे सगळे मोठमोठे पोस्ट तिकडे असतात आणि त्या कम्युनिटीचा इतका एक प्रकोप होतो त्यानंतर यादव यादव जेव्हा मुलायमसिंग येतात किंवा ये समाजवादी पार्टी येते तेव्हा यादव सगळीकडे प्रस्त असं स्थापित होतं आणि मग तो यादवांचा अत्याचार आणि मग त्यांच्यामध्ये दलित आणि हे सगळे लोक पिसले जायचे त्यामुळे कुठे ना कुठे दलित आणि हे सगळे बीजेपीच्या पाठीमागे उभे राहिले की त्यांना वाटलं की यावेळेला अशी सरकार विधानसभेमध्ये येते उत्तर प्रदेशमध्ये जी कमीत कमी यादवांपासून आणि याच्यापासून आम्हाला मुक्ती मिळवे परंतु झालं उलट योगी आल्यानंतर एक ठाकूर वाद तिथे सुरू झाला आणि तो बीजेपीची सरकारनं राहता ती एक की सरकार होती ठाकूर या जातीची म्हणजे क्षत्रिय जातीची सरकार झाली आणि मग त्यानंतर प्रकोप झाला तो त्यामध्ये दलितांचं हनन झालं त्यात सवर्ण म्हणजे ब्राह्मण फार पिसल्या गेले तर ब्राह्मणाचा तो इम्पॅक्ट तुम्हाला पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये दिसत नाही परंतु पूर्वांचलमध्ये जेव्हा आपण पूर्वांचलच्या गोष्टी करू तेव्हा त्याचा डिस्कस करू तो ब्राह्मण अँटी ब्राह्मण किती त्याच्या पाठीमागे जातो तो एक प्रॉब्लेम आहे त्यामुळे इथे पहिल्यांदा कुठेतरी एक ओबीसी आणि बॅकवर्ड जो आहे तो पश्चिमी उत्तर प्रदेशचा स्वतःला ठगल्यासारखा महसूस करतो त्यांना वाटत नको आपल्याला आपल्याला आपला आप आप विश्वासघात झाला आपल्यावर पुन्हा तेच जुनं सरकार सारखच काम झालं परंतु सर्वात मोठी गोष्ट झाली हे तीन शेतकी कायदे हे तीन शेतकी कायदे आल्यानंतर हा जो पूर्ण ही जॅटबेल्टग्रिकल्चरची म्हणजे शेतकी कम्युनिटी आहे शेती करणारी लोक आहेत ही लोक त्या आंदोलनात उतरली आणि त्यांचा जो एक खाप पंचायत असतात जसं ते जातीच्या पंचायती आहेत ते त्यांना खाप पंचायत म्हणतात तर हा टिकेत जो आहे याचे वडील सुद्धा खाप पंचायतची फार मोठी छोट्या चोड़ खाप म्हणून ज्या मोठ्या एकशे पाच पंचायती एकशे आठ पंचायती असे जे मोठे प्रस्त असतात त्या पंचायतीचा जो युपी मधले पूर्ण पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये सर्वात मोठी जी खाप पंचायत आहे त्याची अध्यक्षता या घराण्याकडे आहे टिकेत घराण्याकडे आणि जेव्हा मग राकेश टिकेत जेव्हा तो जेव्हा ते आंदोलनात आले आणि मग तेव्हा त्यांच्यावर तें, आरोप लागले भयानक बीजेपीने आरोप केले त्यामुळं हा जे आंदोलन उग्र झालं आणि त्या आंदोलनासाठी जोड समर्थन मिळालं युपी बॉर्डरवर ते सगळे इथलेच याच पश्चिमी उत्तर प्रदेशचे लोक होते आणि त्यावेळेला पहिल्यांदा मुसलमान शेतकरी आणि जाट शेतकरी हे एकत्र बसले आणि हिंदू मुसलमानाची जी एक मोठमोठी एक मोठी दरी निर्माण झाली होती दोन दोन हजार तेराच्या दंग्यानंतर ती दरी फार कमी होताना दिसत होती आणि जवळजवळ निवडणुका घोषित होपर्यंत ती दरी मिटली म्हणजे जेव्हा शेतकरी आंदोलनाच्या वेळा तिथं त्या स्टेजवरनं जेव्हा लाखो शेतकरी खाली बसलेले होते आणि त्यावेळेला वर्ण हर हर महादेव आणि खालनं अल्लाहो अकबर आणि वर्ण अल्लाहू हो अकबर आणि खालनं हर हर महादेवचा रिस्पॉन्स हे एक नवीन समीकरण तयार झालं आणि ते आता भारतीय जनता पार्टीला फार भारी पडत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी या पूर्ण बेल्ट मध्ये पुन्हा कैराना मुलायमसिंग गोळ्या चालवल्या होत्या जर पुन्हा मुलायमसिंग वापस आले तर हे मुसलमान पुन्हा डोकं वर काढतील आणि मिया आ, पाकिस्तान ता, तालिबान जिन्ना कब्रस्तान हे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या या प्रचारात आणण्यात आलेल्या आहेत परंतु दोन तीन गोष्टी आहेत Uh, इथे समाजवादी पार्टी बहु uh, आणि आर एल डी म्हणजे जी मरणासन्न पार्टी होती या शेतकरी आंदोलनाला आर एल डी म्हणजे चरणसिंगची जी पार्टी होती राष्ट्रीय लोकदल त्याला जे जी नवीन नवीन जीवन दिलं आणि आता चरणसिंगचे मुलगा जो होता अजित सिंग ते नाही आहे तर त्याचा नातू आहे चौधरी चर, चरण तर तो आणि अखिलेश या दोन्ही युवकांनी एक आघाडी केली या दोन्ही पार्ट्या एकत्र आल्या आणि त्यांचं एक गठबंधन झालं एक आघाडी स्थापन झाली त्या आघाडीमध्ये बाकी छोट्या छोट्या जे क्षेत्र क्षेत्रीय दल आहेत वेगवेगळ्या समाजाचे जातीचे ते अखिलेश जोडत गेला आणि त्यांनी पण एक मोठी एक विकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडी समोर ठेवलेली आहे आणि त्यामुळे जाट जो समाजवादी पार्टीला तिथे एक जो मुसलमान त्यांच्यासोबतच आहे त्यांचं यादवांचं स्वतःच वोट आहे आणि जो जाट त्यांच्याकडे गेला होता तो त्या आर एल डी मुळे आणि टिकेट मुळे पुन्हा यांच्यासोबत येतोय परंतु हे सगळं होत असताना मायावती जी फक्त सायलेंट स्पेक्टेटर होती असं आरोप होता की मायावती ऍक्टिव्ह नाही आहे परंतु मायावतीने जेव्हा पहिली लिस्ट दिली त्या लिस्ट मध्ये तिने इतकं जातीचं परफेक्ट कॅल्क्युलेशन करून उमेदवार उभे लावले की बीजेपी पासून समाजवादी पार्टी पर्यंत जवळजवळ तीस ते पस्तीस सीट्स अशा आहेत ज्या ज्याचं समीकरण बहुजन समाजवादी पार्टीच्या उमेदवारांनी बिघडवलेलं आहे त्यामुळे जिथे त्यांना जीत आश्वस्त होती तिथे ट्रँग्युलर फाईट झालेली आणि जेव्हा ट्रँग्युलर फाईट होती तेव्हा त्यांना बीजेपीला तिथे थोडा फायदा होताना दिसतो तर ओव्हरऑल जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे जे आमदार ज्यांना बदलण्यात आलं जे आमदार रिपीट झाले नाही तिथे भारतीय जनता पार्टीला चान्सेस जास्त आहेत पण जे आमदार रिपीट झाले त्यांची स्थिती अशी आहे की ते आपल्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये प्रचाराला जाऊ शकत नाही लोक रस्त्याला येतात पण काही ठिकाणी असा बराचसा स्लॅब म्हणजे मी काही ठिकाणी जेव्हा पाहिलं जा शामली वगैरे त्या एरियात गेलो तेव्हा तिथले जे दलित होते ते बीजेपी सोबत नाराज होते ते बहुजन समाज पार्टी सोबत जायला तयार आहेत परंतु ते म्हणतात की आमचा उमेदवार मुसलमान आहे मग या मुसलमानाच्या विरुद्ध आम्ही जाणार मग अशा वेळेला आम्ही मुलायमसिंग सोबत नाही समाजवादी सोबत नाही मग आम्ही पुन्हा बीजेपीला मत देणार तर अशा एका एक एका सीट जर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला स्विंग होताना दिसत परंतु एक गोष्ट नक्की हा जो एक सो चौपन्नचा आकडा आहे बीजेपीचा जो मागचा आहे तो फार मुश्किल वाटतोय आणि माझं माझं जर असं म्हणजे माझं आकलन जे मी पहिला राऊंडला आता मी पुन्हा उद्या चाललो कैराना आणि त्या बेल्टला जो उत्तराखंडला लागून आहे त्या बेल्ट मध्ये मी उद्या सकाळी निघणार आहे तर ज्या ज्या ठिकाणी मी हे सगळं पा, पाहतोय तिथे प्रत्येक सीट जी आहे ती वेगळं कॅल्क्युलेशन सांगते आणि शेवटपर्यंत हे कॅल्क्युलेशन कसं बसेल नाराजी सरकारच्या विरुद्ध भयानक आहे दोन्ही सरकारांच्या विरुद्ध नाराजगी आहे महागाई शेतकी कानून म्हणजे ते झाले ते आणि त्यानंतर शेतकऱ्यांना जे प्रॉमिस करण्यात आलं होतं की मेलेल्या म्हणजे जे शहीद झाले सातशेच्या पेक्षा जास्त शेतकरी त्यांना काहीतरी कम्पेन्सेशन मिळणार होतं त्याच्याबद्दल सरकार मौन आहे आणि सरकार सारखं हिंदू मुस्लिम करू पाहतो तिथे म्हणजे बीजेपीचे पूर्ण जी प्रचार यंत्रणा आहे ती हिंदू मुसलमान करण्याच्या म्हणजे तुमने कब्रस्तान बनाया हमने मंदिर बनाया हे विकासांचे दक आहे तिथे परंतु प्रत्येक जिल्ह्याचे त्यांचे स्वतःचे स्वतःचे इशूज आहेत आणि ते इशू वर्षानुवर्ष होत नाहीत म्हणजे आता अमित शहाजींनी जेव्हा जाट नेत्यांची बैठक घेतली तेव्हा तिथं डिमांड काय आली चौधरी चरण सिंगना भारतरत्न द्यायला हवं आता ही डिमांड दोन हजार तेराच्या अगोदरपासनं पेंडिंग आहे ज्या लोकांना रिझर्वेशन ही डिमांड दोन हजार पासून पेंडिंग आहे उसाला रेट जास्त असायला हवा आणि आमचे जुने पैसे उसाचे ते मिळायला हवे परंतु एक वर्षाचं पेंडिंग आहे जेव्हा बीजेपीच्या लोकांना आपण विचारतो की तुम्ही उसाचं पेमेंट ते म्हणतात आम्ही सर्वात जास्त पेमेंट केलं पण ते हे सांगत नाही की आता आमचं पेंडिंग किती आहे जवळजवळ अजूनही मागच्या वर्षाचं जे ऊसाच पेंडिंग आहे म्हणजे मागच्या वर्षाचा ऊस देव दिला तो या वर्षापासून अजूनपर्यंत पेमेंट झालं नाही त्यामुळे ते पेमेंट एका पंधरा दिवसाच्या सायकलवर किंवा तीस दिवसाच्या सायकलवर आणण्याचं जे प्रॉमिस आहे ते दोन हजार पासून पडूनच आहे आता बाई बाकपद या जर गोष्ट या बाकपद या जर जिल्ह्याचं जर मी हे केली म्हणजे तिथे शुगर मिलही आहे तिथे जी शुगर मिल आहे त्याचा विस्तार हवा होता तिथे बागपत जिल्ह्यात एकट्या तीनशे सत्तर करोड रुपयाचा अजून त्या आ, उसाला पैसा उशाचा पैसा लोकांना मिळालेला नाहीये बेरोजगारी आहे बागपत मध्ये कुठलाही बा... मोठा उद्योग नाही खूप प्रत्येक वेळेला होतं उद्योग आणू आणि कोणी आणत नाही आणि सर्वात जास्त जो शेतकऱ्यांना त्रास आहे उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे आता महाराष्ट्रातल्या लोकांना बहुतेक हा, हा हास्यास्पद वाटेल पण सर्वात मोठा इशू जो आहे आता उत्तर प्रदेशमध्ये महागाई आणि बेरोजगारीच्या पेक्षाही मोठा इशू तो आहे जानवरांचा म्हणजे जेव्हापासून गोहत्याला बंदी आहे कोणी जानवराला मारत नाही जानवर तुम्ही विकू शकत नाही कसाई जानवर कापू शकत नाही अशा वेळेला ज्या डंगर गायी आहेत ज्या दूध देत नाहीत म्हणजे आपण त्याला डंग म्हणजे डंग, डंगर डंगर गाई हा हा विदर्भाचा शब्द झाला तर ते हे जे अनुपयोगी जानवर आहेत ते शेतकरी आपल्याकडे पाळू इच्छित नाही त्यांना तो खर्च झेपवत नाही म्हणून ते काय करतात त्यांना ते सोडून देतात देवाच्या नावावर तू जा बाबा कुठे जा आणि हे जे जानवर आहेत आता हे लोकांच्या शेतामध्ये घुसून आणि असंख्य हजारो ची यांची नंबर आहे म्हणजे जर आपण आकडा पाहिला तर हजारो लाखो आकडा जातो आणि ज्याला आवारा पशु म्हणतात हे जे आहेत हे शेतकऱ्यांची शेत फस्त करतात त्यामुळे शेतकऱ्यांना रात्र रात्रभर या थंडीत जागून शेतापासून रक्षण करावं लागतं तुम्ही त्यांना मारू शकत नाही कारण एखाद्या जर तुम्ही एखाद्या ढोराला जर तुम्ही मारलं तो मेला तर तुमच्यावर पोलीस केस होते म्हणजे ही असा टिकलीच विषय फसलाय म्हणजे गायीबद्दल प्रेम गोमाता ती सर्व आपल्या सगळी ठीक आहे पण ती गोमाता जर शेत खात असेल तर मग त्या शेतकऱ्यांनी जावं कुठे आणि त्या गोमाताला मारता येत नाही आणि गोमातेची व्यवस्था सरकार करत नाही ज्या घोषणा आहेत त्या कागदावर आलेल्या आहेत त्यामुळे हा फार मोठा एक प्रश्न आहे तो एक सरकारच्या विरुद्ध जातो माझ्या मताप्रमाणे एकशे चौपन्न सीट जो माग पैकी मागच्या वेळेला जर एकशे पंधरा बीजेपीकडे होत्या तर या वेळेला बीजेपीकडे पन्नास च्या आसपास जर सीट राहिल्या तर तो जो साठ सत्तरचा जो गड्डा आहे तो गड्डा उत्तर प्रदेशातल्या कुठल्याही क्षेत्रातन भरून दिसताना येताना दिसत नाही आणि असेच जर गड्डे झाले आणि तर मग भारतीय जनता पार्टीचं काय टोटल दीडशेच्या खाली येईल का कारण उत्तर प्रदेशमध्ये सगळे विरोधी पक्ष या गोष्टीला तर बिलकुल तयार आहेत की त्यांना कुठल्याही हालतीत म्हणजे समाजवादी पार्टी आता सत्ता सर्वात मोठी पार्टी आणि समोर एज घेत आहे काँग्रेसला गर्दी भरपूर होते पण त्यांच्याकडे उमेदवार नाही संघटन नाही त्यामुळे काँग्रेसचं वोट पर्सेंटेज वाढू शकतं या इलेक्शनमध्ये त्याचा फायदा त्यांना लोकसभेमध्ये होऊ शकतो बार्गेनिंगसाठी परंतु यांना सीट कन्व्हर्शन मला जास्त दिसत नाही बहुजन समाजवादी पार्टी मागचा नंबर रिटेन करेल अशी आशा आहे समाजवादी पार्टीला एज आहे समाजवादी पार्टीचा नंबर वाढवू शकतो पण समाजवादी पार्टी जोपर्यंत स्वतःच्या बलबूत म्हणजे खोदके पे स्वतः ठरवून ठा, जर समाजवादी पार्टी दोनशेच्या जवळपास पोहोचली तरच ते सरकार बनवू शकतील कारण दोनशे दोनशे चार दोनशे पाच पाहिजे तुम्हाला सरकार बजवण्यासाठी आणि तुमचे जे घटक दल आहेत म्हणजे ते आर जे डी असो की राजवीरची पार्टी असो की स्वामी सोबत आलेला असो ही सगळी लोक तुमच्यासोबत लॉयल राहील हे सांगता येत आणि दोनशेच्या जवळपास जर तुमचा नंबर आला तर तुम्ही हे लोकांना इंटॅक्ट ठेवून सरकार चालवावी लागेल कारण भारतीय जनता पार्टीचा रेकॉर्ड आहे दोन हजार चौदा नंतर ते मेजॉरिटीमध्ये नसताना सुद्धा सरकार बनवतात बरोबर तोडफोड करण्यात माहीर आहे कारण त्यांच्याकडे पैशाची कमी नाही त्यांच्याकडे बाकीच एजन्सीज आहेत त्यामुळे जर सरकार बदलायचंच असेल बीजेपीचं सरकार नको असेल तर मग विरोधी पक्षांना एकत्र येऊन कुठल्याही हालतीत सिंगल पार्टीला दोनशे क्रॉस केल्याशिवाय ते स्टेबल गव्हर्नमेंट होऊ शकणार नाही पश्चिमी म... उत्तर प्रदेशमध्ये एकशे पंधरा एकशे चौपन्न सीट्स आहेत मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीकडे एकशे पंधरा होतात त्या मला आता पन्नास साठ होताना दिसत आहेत बाकी जोपर्यंत रोज नवीन नवीन येत आहे पुन्हा एक वेळा वोटिंगच्या अगोदर पुन्हा एक वेळा आपण ओव्हरऑल उत्तर प्रदेश मध्ये बोलूया असं मला वाटतं भाऊ भाऊ मला एक प्रश्न विचारायचा होता की देशाचे गृहमंत्री अमित शहा हे इतकी मशागत करत आहे या भागात आणि आपण जसं म्हटलं की सपाकडे काही जातील कारण की त्यांनी आर एल डी सोबत त्यांची युती झालेली आहे तिकडे काही मायावतीकडे थोडंफार जाऊ शकतं आणि यांच्या सरकारच्या विरोधात म्हणजे शेतकऱ्यांनी जे आता शेतकऱ्यांचे प्रश्न आताचेच नाही आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न तेव्हा प्रत्येक सरकारमध्ये राहिलेले आहेत त्यांनी काय काय दिलं काय काय नाही दिलं तोच प्रश्न आता यांच्या बाबत राहिलेला परंतु केंद्रात त्यांचं सरकार आहे भक्कमपणे आहे तर त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो होऊ शकतं त्यांनी योगी योगी आदित्यनाथांना थोडस बाजूला सारून आपली ताकद लावली केंद्राची स्वतंत्र ताकद लावून मग त्यांचं सामदाम दंडभेद याप्रमाणे चालतं तर अशा वेळेस ते ठीक आहे निकाल जेव्हा लागेल दहा मार्चला जो काही लागेल मग त्यांना वाटलं की काही आणायचे तर भाजप नेहमी सारखं ओढून पंचवीस पन्नास लोक तर आणतातच परंतु या भागात जर अमित शहा सारखे लोक स्वतः जाऊन घरोघरी कॉम्प्लेंट देत आहे तर त्याचा इम्पॅक्ट थोडा ना थोडा पडेल असं वाटत नाही तुम्हाला नाही प्रश्न असा आहे की उमेदवार कोण आहे कारण okay. या भारतीय जनता पार्टीची ही निवडणूक इतकी त्यांना अटाकटीची वाढली नसती म्हणजे एवढे किटकिटीची झाली नसती जर योगी त्या जागी त्यांनी जर म्हटलं असतं की आम्ही पुढचा मुख्यमंत्री कोण देऊ आता सांगणार नाही परंतु mm. दोन हजार बाईस मे जी को मुख्यमंत्री बनाना होगा क्योंकि दोन हजार चाळीस मे चो, चोवीस मे नरेंद्र जी को प्राईम मिनिस्टर बनाना आहे तो असं म्हणून त्यांच्या उमेदवार पदाची घोषणा केली त्यामुळे असं झालं लोक ही अँटी इन्केम्बेन्सी जी आहे ती योगीच्या बद्दल आहे मी सारखं म्हणतो बीजेपी बद्दल नाही पण मग लोक शेवटी हे म्हणतात की आमी, आम्ही अमित शहा येऊन बोलतात पण शेवटी जेव्हा राज्य कर जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा तो तर अमित शहाचा ऐकत नाही ना तो जो आमचा त्रास होता तेव्हा मग अमित शहा कुठे जातात जेव्हा ज्या लोकांना जेव्हा त्रास होतो पोलीस डिपार्टमेंट म्हणजे पोलिसांनी उत्तर प्रदेशचं पोलीस एक एक गँगस्टर जसं काम करत होतं मागच्या चार वर्षापासून असंख्य उदाहरण असे आहेत त्यामुळे पोलीस स्टेशन मध्ये अक्षरशः आमदार ढसाढसा रडायचे इतकी स्थिती वाईट होती आमदारांचं ऐकलं जायचं नाही अधिकाऱ्यांचं ऐकलं जायचं नाही फक्त जे असेल ते तो जो ठाकूर तिथे जो एस आहे तो ती होती त्यामुळे लोक प्रश्न विचारतात Okay. जिथे मी म्हटलं ना जिथे बीजेपीनी उमेदवार बदलले तिथे कमीत कमी तो उमेदवार प्रचार करू शकतो जिथे उमेदवार रिपीट झाले ते लोक आपल्या मध्ये जाऊ सुद्धा शकत नाही गावाच्या गाव बंदी घातलेली आहेत लोकांनी असं गावातल्या रस्त्याच्या बाहेरच लोक उभे असतात त्यांना गाड्या गावात येऊ देत नाहीत इतके भयंकर व्हिडिओ रोज तुम्हाला शेकडो ये ता व्हिडिओ येतात आमच्याकडे व्हायरल होतात ते आणि प्रत्येक ठिकाणी हा त्रास आहे म्हणजे उपमुख्यमंत्री आहे केशव मौर्य आणि मी उत्तर प्रदेश मधल्या जितक्या राजकारण्यांना जाणतो म्हणजे बरेच सगळ्याच पार्ट्यांमध्ये म्हणजे राजकीय दलांमध्ये माझे भरपूर मित्र आहेत उत्तर प्रदेशमध्ये परंतु त्या सर्वात यदी चांगला माणूस असाल वागणुकीचा जी सर्वात चांगली वागणूक आहे तो म्हणजे केशवप्रसाद मौर्य उपमुख्यमंत्री तो हसमुख आहे तो कुठल्याही छोट्या पत्रकाराला छोट्या कार्यकर्त्याला कुठल्याही राजकीय दलाच्या कुठल्याही माणसाला जर तो समोर गेला तर हसून बोलतो इज्जत देऊन बोलतो इतका मिलनसार माणूस आहे तो त्याच्याबद्दल कधी असं आयुष्यात वाटलं नव्हतं की केशव मौर्य जेव्हा आपल्या मध्ये जातील विधानसभा क्षेत्रामध्ये तेव्हा त्यांना सुद्धा लोक खदेडून लावतील किंवा पळवून लावतील आणि हे झालेलं आहे त्यांच्यासोबत म्हणजे दुसरी जी लहर आली कोविडची विकास त्यामध्ये लाखोनी लोक मेले आहे उत्तर प्रदेशमध्ये गंगेच्या प्रवाहात लाखो हजारो लाश म्हणजे डेड बॉडीज वाहत होत्या आणि तो ती चोटे -चोटे वर, ते प्रत्येक म्हणजे ही गंगेचे फोटो आले पण बाकीच्या ज्या छोट्या छोट्या नद्या आहेत त्यांच्या दोन्ही किनाऱ्यावर त्या रेतीमध्ये असंख्य हजारोनी प्रेत पुरलेली आहेत कुत्रे मांजरे ती प्रेत खात होती हे आणि एक आपण आपलं आपल्या नातेवाईकाला किंवा आपल्या जवळच्या माणसाला मेल्यानंतर अग्निसुद्धा देऊ शकलो नाही याच शल्य जे आहे ते सगळीकडे आहे हेल्थ सेक्टरमध्ये फार वाईट स्थिती आहे गरिबीमध्ये नीती आयोगच्या आकड्यानुसार युपीचा नंबर पूर्ण देशात तिसरा नंबर लागतो हेल्थ सेक्टरमध्ये एकोणवीस राज्यात एकोणीसवा नंबर आहे त्यांचा बेरोजगारी भयानक आहे दोन हजार सतरा पासून दोन हजार एकवीस पर्यंत जवळजवळ अठरा सरकारी एक्झामचे पेपर फुटले त्या एक्झाम कॅन्सल झाल्या त्यानंतर पुन्हा होऊ शकल्या नाही त्यामुळं लोकांमध्ये असंतोष आहे युवकांमध्ये असंतोष आहे मागच्या दोन हजार सतरामध्ये ज्या गोष्टी होत्या त्यातल्या नाईन्टी पर्सेंट लागूच करू शकली नाही अशा कितीतरी गोष्टी आहेत त्यामुळे लोकांमध्ये ती नाराजगी आहे लोकांमध्ये तो, 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 तो होता। जो होता त्या आरोगनच्या विरुद्ध भयानक नाराजगी आहे त्यामुळं अमित शहा पासून म्हणजे जो अमित शहा पूर्ण उत्तर प्रदेशची राजनीती जनरल सेक्रेटरी इंचार्ज असताना पूर्ण उत्तर प्रदेशची राजकारण राजकारणाचा पूर्ण तो आखा म्हणजे खाका खेचत होते त्यांना आता पश्चिमी उत्तर प्रदेशच्या एका जिल्ह्यात आणि एका शहरात जाऊन घरोघरी जाऊत असेल यांनी कळतं की भारतीय जनता पार्टीला ही लढाई किती कठीण झालेली आहे आणि कुठल्या लेवलवर जाऊन त्यांना लढावी लागत आहे धन्यवाद भाऊ आज आपण युपीचा एक भाग बघितलेला आहे आणि हा युपी मध्ये जो समस्यांचा जो डोंगर आहे प्रत्येक भागात आहे तर आज आपण आज इथेच थांबूया उद्या दुसऱ्या भागात अजून युपीचं काय चित्र राजकीय चित्र असेल लोकांच्या समस्या काय त्यासाठी येऊया खूप खूप धन्यवाद आणि उद्या युपीसाठी भेटू नवीन धन्यवाद